पालसू रेक टाकलाय. गोलंदाज मयूर शिंदे एक लवचिकता गोलंदाज आहे, विविधता आहे आणि पहिला बॉल टाळ सुरेख पाव. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो, यावेळेला टॅप डवला क्षेत्ररक्षक स्वप्नील शिंदे बॉलचा पाठमोरा नक्की करतील. तिथे मात्र दोन क्षेत्ररक्षक आले, थोडेसे फंबलिंग जरूर झाले. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. दोन धावेने चालू झालेली गाडी आता किती धावांपर्यंत जाऊन थांबणार हे देखील पाहणं गरजेचं असेल, कारण फायनलचा सामना तीन षटकांचा मॅच आहे. जिथे एक धाव होती तिथे थोडस बबलिंग झालं आणि तिथून मात्र दुसऱ्या धावेचा रस्ता देखील मोकळा झालाय. दोन धावा आता आल्यात. पहिला बॉल डॉट टाकलाय, महत्वाचा षटक आहे, महत्वाची बॅटिंग आहे, महत्वाचा मॅच आहे. अक्षरशः दोन्ही खेळाडू ऑलराउंडर खेळाडू आहेत, संतोष आणि मयूर. हो, कुर्व टप्प्याचा बॉल, अक्षरशः यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न, उडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मिस फिल्डिंग, या मिस फिल्डिंगचा दुजोरा. दोन धावा आणखीन धावपळकावरती जोडूया. दोन धावा अजून काढण्यात पळून खरं तर मोठ्या फटक्यामध्ये माहीर आहे संतोष जंगली विशाल. मोठे फटके हवेत, मोठे फटके खेळायचे आहेत, मोठी धावसंख्या उभारायची आहे, प्रतिस्पर्धक म्हणून लढायचं आहे. लढावं लागेल, करावं लागेल मेहनत, करावं लागेल कष्ट, त्यातून निघतो तो संघर्ष आणि कोणत्या बाजूने दमदार संघर्ष राहणार आहे या मॅच मध्ये. फायडे क्रमांक आपण पाहत आहोत, कोणता संघ एक नंबरच्या ट्रॉफीचा हकदार होणार आहे. एक तो एक होत आहे, अगदी बरोबर आहे. मानाचा करंड कोणाच्या गावामध्ये जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. याला फुलटॉसचा बॉल, वेग चांगला होता परंतु फुलटॉस बॉल वरती मिळालेली आहे ती सिंगल धाव. खऱ्या अर्थाने जर आपण चर्चा केली ना उमेश सावंत सर, तर दोन्ही संघांनी मात्र मोठमोठ्या संघांना पराभूत करून इथेपर्यंत प्रवास गाठलाय, संघर्ष नक्की केलाय दोन्ही संघाने, परंतु अजूनही मोठा संघर्ष करावा लागेल कारण एक पाऊल पाठीमागे आहेत. येस, संघर्ष तर दोन्ही टीमने केलाय, प्रवास दोन्ही टीमने केला. आता इथून पुढे दोन्ही टीमचा प्रवास थांबणार आहे, परंतु एका टीमचा कोणता थांबणार आहे. हो, वेट आणि वॉचची भूमिका घेतल्यानंतर बॉल हवेमध्ये असताना विकेट किपर आले, त्यांनी मात्र टिपलाय झेल आणि महत्वाची विकेट. संतोष सकपाळ जंगली बॅक टू द डकआउट. संतोष जंगली आपण पाहू शकता मोठा फटका खेळण्यामध्ये गेले होते, परंतु मिस स्टँडी स्टोक बॅटची थोडासा टॉप एज घेतलाय. एसटी रक्षकांना मॅक्सवेल आहे, त्यांनी काम केलंय आणि महत्वपूर्ण फलंदाजच्या मागच्या मॅच मध्ये सेमीफायनल दोन मध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती आणि तो फलंदाज संतोष सकपाळ जंगली होतो तो बॅक टू द डकआउट. मयूर शिंदे यांचं देखील कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली. खऱ्या अर्थाने आताच त्यांनी दुपारच्या सत्रामध्ये सांगितलं की 2016 साली मला फेकी गोलंदाज म्हणून पंचांनी बाहेर काढलं, त्यानंतर मी अभ्यास केला, कुठेतरी सराव केला आणि तदनंतर मात्र आज सध्याच्या घडीला सातारा जिल्ह्यातून म्हणून एक चांगला गोलंदाज आणि प्रसिद्ध गोलंदाज म्हणून मयूर शिंदे यांच्याकडे आपण पाहतोय. ज्या वेळेस तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची असेल तर सिद्ध करावं लागतं आणि ते सिद्ध केलंय खरं तर मयूर शिंदेने. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे आणि नवीन बॅटर मैदानामध्ये स्त्री बॅटिंग साठी. अगदी बरोबर आहे, मी प्रसिद्ध आहे, तुम्हाला सिद्ध करावं लागतं. फुलटॉसचा बॉल इथे मात्र ऑन साईडला वळवलाय क्षेत्ररक्षक, खूप दूरवरतून असतील. स्वतः यष्टीरक्षक देखील धावतायत बॉलच्या पाठीमागे. तोपर्यंत दोन धावा धावपलकावरती लगवलेले आहेत. एक षटकांचा खेळ समाप्त झालाय, एक षटकाक्रीस धावपलकावरती धावा आहेत, सात धावा. जबरदस्त गोलंदाजी केली आहे मयूर शिंदे, स्पेशल गोलंदाज आहे खरं तर यंगस्टार टीमचा आणि स्पेशल खरं तर आता काम करायचं आणि ते केलं या मॅच मध्ये. एक विकेट महत्वाची घेतली एका षटकाच्या समाप्तीनंतर, सात धावा. अजून येणारे 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये मोठे फटके खेळायचं आहे, चौकार षटकारांची अतिशबाजी करायची आहे, सिंगल डबल वरती जोर ठेवायचा आहे आणि तिथून मात्र धाव संख्या मोठी उभारायची आहे आणि हाच आता मानसिक मनापासून एक वैयक्तिक प्रयत्न असणार आहे तुम्ही पॅटरचा. अगदी बरोबर आहे, कारण प्रामाणिकपणे प्रयत्न करावा लागेल आकाश जाधव यांना. खऱ्या अर्थानं पहिलं षटक आकाश जाधव यांनी नॉन स्ट्राईक वरती उभं राहून पाहिलेलं आहे, परंतु यावेळेला त्यांच्याकडे प्रथमता स्ट्राईक आलेली आहे आणि आकाश जाधवने दुपारच्या सत्रापासून काय गोलंदाजी असू द्या किंवा बॅटिंग असू द्या दोन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली, परंतु फायनलच्या मॅच मध्ये कशा पद्धतीने तो बॅटिंग करणार याच्याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. न्यू गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विशाल जाधव मॅक्सवेल झांझवड टीमच्या माध्यमातून बिलॉन करत असतात, तर समोरच्या बाजूने आकाश जाधव विराट कोहली कुमटे टीमच्या माध्यमातून बिलॉन करत असतात. पहिलाच बॉल हा ट्रॅकर बॉल आणि शॉर्ट टर्म पुल सक्सेस होईल का पाहणं गरजेचं आहे, परंतु पंच आमच्याकडे वळालेत आणि फक्त केवळ सिंगल धाव प्राप्त झाले. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉल होता, फुल अगदी सहज केलं होतं आणि परंतु वेग आपण पाहिला, वेग कमी केला होता, टप्पा पाठीमागे ठेवला होता, त्याच्यानंतर आली आहे ते एक सिंगलची मदत धाव संख्या होती आहे. खरं तर 8 धावा सर्व प्रेक्षकांचा जे आमच्या 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून पाहत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे, सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. बोलतो तयार,
ओ माय गॉड, इथे मात्र हलकीशी अपील केली जाते परंतु डॉट बॉल आलाय. त्याचबरोबर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय श्री शिवा जाधव बॉस यांचं इथं आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रातील क्रिकेटला मात्र पुढे घेऊन जाण्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रातील तळागाळातील खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ तयार करून देण्यासाठी खरोखर त्यांनी मात्र खूप मोठी मेहनत घेतली. आपल्या सर्वांचे लाडके शिवा जाधव बॉस साहेबांचं इथे मात्र आगमन झालं आणि आम्ही त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. मॅच चांगली होत चालली आहे. बॅक्सवे बॉलिंग ट्रॅक वरती सध्या पाहतोय. विडबल्या पावला, ऑन साइड ला बॉल टेम्प केलाय, मन बनवली रास्ता दुनली, टॉप क्वालिटीच्या बॅटरच्या बॅट मधून आलाय हा टॉप क्वालिटी एक्सलंट गुड शॉट एंड सक्स. ए वन क्वालिटीचा ए वन धमाका पाहायला मिळालाय. विराट कोहली अर्थातच आकाश जाधवच्या बॅट मधून आलाय धमाकेदार षटकार. काय बॅटिंग करतोय यार, अप्पर कट खेळलाय त्यांनी, अगदी उंच उडी मारून हा बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल जाधव तयार होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक तडाखा या वेळेला पहा, ना भय ना भीती, हाई बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. सहा धावांसाठी आलाय लागोपाठचा दुसरा षटकार. जर पराभव नावाचा शत्रू जर दूर करायचा असेल तर मेहनत नावाचा मित्र जोडावा लागतो आणि मेहनत नावाचा मित्र जोडलाय खरं तर आकाश जाधवने. अप्रतिम बॅटिंग, बॅक टू बॅक दोन षटकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि तो आता आपले टॉपेस उधळतोय, रंग उधळतोय, भरतोय या मॅच मध्ये, या कहाणी मध्ये अगदी बरोबर आहे. खऱ्या अर्थानं दोन्ही खेळाडूंना मात्र एक क्रिकेट मधील मोठी नावं दिलेली आहेत. एका बाजूला विराट कोहली आकाश जाधव यांना म्हटलं जातं तर दुसऱ्या बाजूला विशाल जाधव यांना मॅक्सवेल म्हणून म्हटलं जातं. आज खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे दोन दिग्गज नावं आणि या दोन दिग्गज नावांची टोपण नावं मात्र या खेळाडूंना दिलेत. आज वर्चस्व दाखवतोय आकाश जाधव. ओ माय गॉड, इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, सिंगल धाव प्राप्त केले, दोन शतरक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत, एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि दोन धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन द विकेट आपण पाहतोय. दोघांचा ताळमेळ, दोघांचा डोळ्यांमधला इशारा, धडपड, चळबळ या सर्व काही गोष्टी इथे संपन्न होत आहेत. बॅक टू बॅक दोन षटकार आल्यानंतर थोडस मॅक्स विशाल जाधव मॅक्सवेल याच्यावरती प्रेशर आहे, धडपण आहे आणि दोन धावाच्या मैत्रीने टीमची टोटल जाती आहे ते कुण 22 धावा. चांगली बॅटिंग, चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये आणि चांगल्या लेअर मध्ये आकाश जाधव सेट ऑन फायर. 22 रन, लॉस ऑफ वन विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ माय गॉड, या वेळेला सर्वाधिक मोठा लांब 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 लचक षटकार आलाय विराट कोहलीच्या बॅट मधून आलाय हा एक धमाकेदार षटकार. उडान हे लंबी गगन चुंबी, काय जबरदस्त फुलातून बॅटिंग करतायत खर तर आकाश जाधव. तुटून पडले गोलंदाज वरती, आक्रमण 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 आक्रमण, फक्त हेच पाहायला मिळतंय. तंत्राचा आणि मंत्राचा वापर करून आक्रमण केलं जातं. आज मात्र आक्रमण केलं झालंय आकाश जाधवने. काय फटकेबाजी केली, तब्बल 21 धावा त्यांनी ठोकल्या, त्याच्यामध्ये तब्बल 3 षटकार देखील त्यांनी ठोकलेले आहेत. आज पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 7 धावा होत्या आणि या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत त्या 28 धावा. 6 बॉलच्या पाठीमागे 21 धावांवरती आकाश जाधव घेतात आणि त्यांना साथ देत असताना कुमटे गावचा सितारा 1 बॉलच्या पाठीमागे 2 धावांवरती खेळतोय अर्थात श्री. आता शेवटचं षटक प्रगतीपथावरती, 28 धावा जमवल्या गेल्यात, काय बॅटिंग केली आकाश जाधवने शेवटचं षटक घेतण्यासाठी. गोलंदाज आलाय सुजल, पहिले आपण पाहिलं तर सुजलने पहिलं षटक टाकलं होतं. अगदी बरोबर आहे, यावेळेला या मॅच मध्ये त्यांना कुठेतरी पाठीमागे ठेवलंय आणि इथे मात्र पहा काय घडलं जाईल. स्ट्राईक हवी आहे आकाश जाधव यांना, स्ट्राईक त्यांनी घेतलेली आहे. श्रीची विकेट गमावले परंतु स्ट्राईक महत्वाची आहे, ती स्ट्राईक त्यांना मिळालेली आहे. पंचाचा इशारा आलाय व्हाईट बॉल आणि खरं तर हा प्लॅनिंग केलाय आणि हा प्लॅनिंग कशा पद्धतीनं सक्षम होईल नियोजन केलंय. पहिल्यापासून आपण सुजलला पाहिलं, पहिला ओव्हर पासून त्यांनी सुरुवात केली अगदी सेमी फायनल पर्यंत, परंतु आता प्लॅनिंग काय असणार आहे, गेम काय असणार आहे आणि पहिला बॉल व्हाईट टाकलाय, थोडासा दबाव आहे सुजल वरती आणि समोर दहशतीचं नाव आहे त्या आकाश जाधव. अगदी बरोबर आहे. ओ माय गॉड, इथे सुरेख बॉल हाताळलाय अचूक टप्पा, चांगली लाईन. आम्ही सातत्याने सांगत आलोय की बाहुबली पिक्चर मध्ये कट टप्पा आणि क्रिकेटच्या पटलावरती अचूक टप्पा आणि तोच भेदक मारा सुजलच्या गोलंदाजीच्या रनमेवरती पाहायला मिळालाय. आता मात्र डॉट बॉल येतोय सुजल, आपण पाहतोय पहिला बॉल व्हाईट.
परंतु यावेळेला फटका फसलाय. स्वतः गोलंदाज जाईल का बॉल पर्यंत पोहोचलेत आणि पकडलाय झेल आणि संपलाय आकाश जाधव यांचा खेळ. विकेट बॅक टू द पवेलियन. फलंदाज आकाशने चांगली बॅटिंग केली आहे खरं तर या स्पर्धेमध्ये. आकाश खरं तर जाधव या स्पर्धेमध्ये बरसला होता, गरसला होता, परंतु फायनलच्या मॅच मध्ये तो आपलं काम करून गेलाय. आठ बॉलच्या पाठीमागे 21 धाबा, त्याच्यामध्ये 3 तब्बल षटकार 3 ठोकले गेलेत आणि तो आता बॅक टू द डगआउट झालाय. थोडस प्रश्नचिन्ह वाढलं गेलंय जरूर, परंतु आता 39 च्या 49 जर धाबा झाल्या तर या मॅच मध्ये नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीची चांगल्या क्वालिटीची हायड्रेशन मुकाबला पाहायला मिळू शकतो. उदय खेळाडू आहे सुजल आणि सुजलने पहा या मॅच मध्ये 2 बॉलच्या पाठीमागे 1 धाव आणि 1 विकेट देखील मिळवले. का मला शेवटच्या ओव्हर मध्ये ठेवलं गेलं, का मला डेट ओव्हर दिली गेले, याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. असं म्हटलं जाताना संकटाच्या अंधारात मनोबलाचा दिवा नेहमी प्रज्वलित ठेवा, कारण आकाश जाधव यांची विकेट त्यांनी मिळवले. कुठेतरी जो फलंदाज या मॅच मध्ये देखील हमी होऊ शकला असता, परंतु त्याच खेळाडूला माघारी पाठवण्यामध्ये यश प्राप्त केलंय. हा प्रकार बॉल आहे, उसळी चांगली होती इथे, मात्र पहा दोन्ही फलंदाज एकाच एंडला माघारी परतावं लागेल. विकेटचं सॅक्रिफाईस जबरदस्त, ज्या पद्धतीने बॉल टाकल्यानंतर बॉल थोडीशी अधिक उसळी घेतली आहे आणि त्याच्यानंतर एसटी रक्षा पण पाहतोय लाला, त्यांनी चांगल्या पद्धतीने या बॉलला कलेक्ट केलाय आणि बॉल आलाय टॉट आणि नक्कीच स्ट्राईक एंडला. सध्या आपण पाहिलं तर किशोर जाधव आहेत, स्ट्राईक घेतली आहे त्यांनी, बॉल होता टॉट, व्हेरिएशन ठेवलं बॉल वरती, बॉल थोडा पाठीमागे ठेवला आणि त्यानंतर चाणाक्ष पद्धतीची प्रथम गोलंदाजी, तंत्र शुद्ध गोलंदाजी केली जाते तंत्राचा आणि मंत्राचा वापर करून. खरं तर उदयमुख खेळाडू आहे, युवा टॅलेंटेड आहे आणि ठासून भरलंय याच्यामध्ये मी नक्कीच म्हणेन, कारण 3 बॉलच्या पाठीमागे अवघी 1 धाव आणि ती देखील डेथ होल मध्ये आणि फायनलच्या मॅच मध्ये. खरं तर गणेश शिंदेना हे क्रेडिट जातंय, कारण का त्यांनी हा बॉलर लॉन्च केलाय यंदा खरं तर स्पेशलिस्ट रबर बॉल मध्ये आणि हा खरं तर चमकला यार. हिरा कधी चमकतो, तुम्ही त्याला पॉलिश करा, त्याला घासा, त्यावेळेस हिरा चमकतो. आणि खेळाचा देखील असंच आहे, ज्या वेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल, स्वतःला घासाल, त्यावेळेस तुम्ही चमकणार. आणि खरं तर हा खेळाडू सुजल हा चमकलाय, अगदी बरोबर आहे. कुठेतरी हुकमी एका बाहेर काढलाय, हा मात्र आतापर्यंत कुठेतरी 52 पत्त्याच्या आतमध्ये होता, परंतु त्याला मात्र आता बाहेर काढलाय. हा बॉल देखील खराब आहे, डावी एसटी सोडून देणारा हा बॉल. खूप वेळानंतर हा वाईट बॉल पाहायला मिळालाय फायनलच्या मॅच मध्ये, मिळालेली आहे ती सिंगल धाव आणि 30 धावा धावपलकावरती. हा पत्ता स्टार आहे, हा पत्ता जॉकर आहे मी म्हणेन. 52 पत्त्यामधला काय बॉलिंग अटॅक केलाय यार, 22 खरं तर 20 मंटन मधला हा खेळाडू आहे. पुन्हा एकदा भन्नाट वेग दिलाय, परंतु ऑस्टम गाईडलाईनच्या बाहेर, अतिरिक्त रन होते, अतिरिक्त टीमची टोटल झाली आहे 31 लॉस ऑफ 4 विकेट. आता मात्र स्वप्नील शिंदे त्यांच्या जवळ आलेत, काहीतरी कानमंत्र देत आहेत, कारण आतापर्यंत त्याने 4 बॉल अफलातून टाकलेत, सुरेख टाकलेत, परंतु त्यानंतरचे 2 बॉल त्यांनी खराब टाकलेत. कुठेतरी जी लाईन होती ती लाईन आता भरकटलेली आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत, 31 धावा धावपलकावरती आहेत. 2 बॉलच्या पाठीमागे एखादा मोठा फटका मॅच मध्ये मजा आणू शकतो. किशोरला आपण पाहत आहोत लेफ्ट हँड पॅटर डावखोरा फलंदाज, डोक्याचा ताप असतो आणि तो ताप झालाय की काय, बॉल हवेमध्ये बराच काळ आहे, मॅक्सवेल बॉलच्या खाली, हो हो हो, कॅच सुटला यार, कॅच सुटला गेलाय. अगदी कॅच पकडणं खूप महत्वाचं होतं, परंतु धावा मिळाल्या 2 धावा, अक्षरशः संपूर्ण शरीर त्यांनी झोकून दिलं, डाय मारली, रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहू शकाल आणि तिथे मात्र कॅच ड्रॉप झाले. 2 धावा धावपलकावरती जोडूया, 33 धावा धावपलकावरती, आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. 33 धावा झाल्या, शेवटचा बॉल असणार आहे, शेवटच्या बॉल वरती टार्गेट सेट करण्याचा बॉल. या बॉल वरती धाबा किती येतील, मिळतील 6 तर होतील 39 धाबा. अगदी बरोबर आहे, शेवटचा बॉल सांगून देईल की या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट उभं केलं जाईल, कारण सुजल चांगली गोलंदाजी करतोय. समोर किशोर आहे डावकुरे हाताचे फलंदाज, चला थोडस फास्ट खेळा कारण आणखी 1 इनिंग बाकी आहे. मित्रांनो गोलंदाज तयार, हा बॉल सोडून दिलाय, हा बॉल देखील खराब आहे. अशा प्रकारची गोलंदाजी थोडीशी कुठेतरी भरकटली जाते मी म्हणेन फायनलच्या मॅच मध्ये, जिथे एक बॉल तुम्हाला काढायचा आहे, एक बॉल मध्ये 6 काही फरक पडत नाहीये, परंतु एक
एक्स्ट्रा रन्स, कित्येक वेळा आपण एक एक रन्स मॅच पराभूत झाल्यात, परंतु हा फायनलचा मॅच आहे आणि आज आपण ही चुकी करू शकत नाहीये शेवटच्या बॉल वरती. ग्रँड फिनाली मॅच आणि शेवटच्या बॉल वरती काय घडेल, स्वतः गोलंदाज आलेत, आणखीन एक चांगला झेल त्यांनी टिपलाय शेवटच्या बॉल वरती, विकेट मिळते यंगस्टार कृषी झांजवड टीमला आणि फलंदाज माघारी परतलाय. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय, एक इनिंग अखेरीस धावपळकावरती, धाव आहेत 34 धावा आणि 18 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत तब्बल 35 धावा. 35 धावांचं हे लक्ष ठेवलं गेलंय, फायनलची मॅच आहे, दडपण दबाव दोन्ही टीम वरती असणार आहे आणि संध्याकाळचं सत्र आहे आपण पाहतोय आणि काही मॅच रंगेल कशा पद्धतीनं रंगेल जबरदस्त आपण पाहतोय. कोयना सोळशी कांदाडे क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर के एस के महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व क्रमांक 4 आपल्या भेटी आलाय. आयोजन नियोजन दमदार राहिलंय, कमिटी निर्मिती चांगली मेहनत घेतली आहे, साथ मिळाली आहे. खरं तर ज्या दात्यांनी या स्पर्धेला खरं तर योगदान दिलं कुणी आणि आम्ही काही इथे सन्मान घेत आहोत. खरं तर आजचे बड्डे बॉय विनायकजी शिंदे यांचा आम्ही इथे सन्मान करीत आहोत. विनायक शिंदे स्टार क्रिकेटर ऍज अ कीपर आणि त्याचबरोबर शशिकांतजी शिंदे साहेब यांचा देखील आम्ही इथे सन्मान करीत आहोत. स्टार क्रिकेटर रोले टीमचे खेळाडू विनायक दादा शिंदे यांचा आम्ही इथे स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करीत आहोत. मायाची उद्धार शाल पुष्पगुच्छ आणि त्याचप्रमाणे स्पर्धेचे उलक म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देण्यात येत आणि खरं तर आज त्यांचा वाढदिवस आहे. जिओ जिओ हजारो साल सार हर बाय आपका दिन, शुभ दिन आहे आपला, आजचा आपला दिवस खास आहे, आपला दिवस स्पेशल आहे. चला त्याचबरोबर आम्ही अजून एक सन्मान घेतोय शशिकांतजी शिंदे साहेब. शशिकांतजी शिंदे साहेब या आपण पुढे आपला देखील आम्ही इथे स्नेहपूर्वक सन्मान घेत आहोत. मॅच कडे आम्ही जातोय, खरं तर धावा बनवायचे आहेत एकूण 35 धाबा जमवायचे आहेत यंगस्टार कुरुशी आणि झांजवड टीमला आणि खरं तर मॅच जबरदस्त होत चालली आहे. झोलावी 11 कुमटे के यू सी सी गावडूशी टीम कशा पद्धतीने फाइट करेल. अगदी बरोबर आहे, संध्याकाळचं सत्र आहे आणि फायनलच्या मॅच मध्ये बरोबर रोहनजी सकपाल, रोहन दादा सकपाल यांचा देखील आम्ही इथे सन्मान करीत आहोत. रोहन दादा सकपाल लाखवड यांचा देखील आम्ही इथे सत्कार करीत आहोत. रोहन दादा सकपाल मॅच कडे आपण बोलतोय, तुषारची जबरदस्त फाईट होतीये. रोहन दादा सकपाल लाखवड यांचा देखील आम्ही या मुख्य व्यासपीठावरती स्नेहपूर्वक सन्मान करीत आहोत. रेनी सीझन मधील ही शेवटची स्पर्धा आणि शेवटच्या स्पर्धेमधील फायनलचा सामना दुसऱ्या डावाला होते. सुरुवात परंपरा वाटचाल परंपरेची परंपरा क्रिकेटच्या भव्य दिव्य क्रिकेटची संघर्ष बॅटचा आणि बॉलचा आणि मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतो आणि पहिल्याच बॉल वरती धमाका, इरादे स्पष्ट केले. जब मसले होते है बड़े तो ये लाला होते है खड़े. बॉल चाललाय चंदे यान तीनच्या बेटीला, दमदार 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 साधावीसाठी तो अनक्रेडिबल क्रॅकिंग आलाय तो षटकार. मैदानाच्या आतमध्ये जणू काही तुफान आलाय, पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार, काय अप्रतिम षटकार स्वप्नील शिंदे लाले यांच्या बॅट मधून. जबरदस्त सुरुवात केली आहे स्वप्नील शिंदे लाला यार, आक्रमक आहे फलंदाज, आक्रमण करत असतो आणि पहिल्या बॉल वरती मनसुबा साफ केलाय, इरादे स्पष्ट केलेत. कदाचित मॅच आज लवकर संपवायची आहे पण ही विकेट देखील तितकी महत्वाची आहे. बॉलर तयार होतोय, बॅटची कडाकी काय, बॉल चालाय टाक. कम बॅक जरूर केलंय, तू 10 नंबरी तो मै 11 नंबरी, तू शेर तो मै सव्वा शेर, असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. पहिल्या बॉल वरती षटकार, दुसऱ्या बॉल वरती डॉट श्री गोलंदाजीच्या रनवेवरती. श्रीला आपण पाहतोय दुसरा बॉल टॉट टाकलाय. मागच्या मॅच मध्ये स्वप्नील शिंदे 5 बॉल लगातार डॉट खाल्ले होते परंतु इथे मात्र टॉपच थोडासा आणि पाठी मागच्या बाजूला एक सिंगल सिंगल धाव मिळते. खऱ्या अर्थानं 35 धावांचं लक्ष आहे आणि आतापर्यंत यंगस्टार कुरुशी झांजवड टीम जाऊन पोहोचले. 7 अंकावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. खऱ्या अर्थानं सकाळच्या पहिल्या 2 मॅच मध्ये स्वप्नील शिंदे यांनी मात्र अक्षरशः मेहनत केली होती परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारे मेहनत करणार. टॉट बॉल आलाय चांगली इथे, पाहिलं तर श्री देखील चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉल वरती इरादे फ्रेष्ट केले होते, मनसुबा 7 हावेंचा आला होता परंतु 3 बॉल अप्रतिम राहिले आणि 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव दिली आहे. मॅच मध्ये फाईट करताय दोन्ही संघ. स्वप्नील शिंदे लाला आपण पाहतोय कशा पद्धतीनं पॅटिंग करेल. काय घडलं मैदानामध्ये, फलंदाज
बाहेर तर आलाय तो, बाहेर आलाय, प्रामाणिकपणा दाखवलाय स्वप्नील शिंदेनं. नक्की काय घडलंय मैदानामध्ये? फलंदाज तर बाद झालाय आणि कदाचित क्लीन बोल्ड, अगदी क्लीन बोल्ड फलंदाज झालेले आहेत. आणि पाप अक्षरशः पंचांची वाट देखील पाहिलेली नाहीये, परंतु गोलंदाजाचं मी कौतुक करेन. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर कमबॅक काय असतं हे मात्र दाखवून दिलंय श्रीने. अक्षरशः कुमटेगावचा हा सितारा आज अप्रतिम गोलंदाजी करतोय. नक्कीच मेहंदी रन लाती है सुकने के बाद, मेहंदी रन लाती है सुकने के बाद, गेंदबाज को मजा आता है सफलता लेने के बाद. फलंदाज स्वप्नील शिंदे लाला बाद झालाय आणि आता खरं तर प्रश्नचिन्ह वाढत जातील कदाचित, परंतु विशाल जाधव चांदवड खरं तर हा मैदानामध्ये आला बॅटिंग साठी. मॅक्सवेल या नावाची ओळख आहे. आज खरं तर जसं ग्लेन मॅक्सवेल बॅटिंग करतो ताबडतो, आणि या मॅच मध्ये खरं तर मॅच मध्ये तेच करायचं आहे विशाल जाधवला. पॉलर तयार श्री बॅट न खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये, बॉलचालाही ते टटट पाव. एक षटकांचा खेळ समाप्त झालाय, सात धावा धावपळकावरती आहेत. खेळ पत्त्याचा असो किंवा जीवनाचा, आपला एकाच तेव्हाच बाहेर काढा जेव्हा समोर बादशाह असेल. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावामध्ये देखील अशीच परिस्थिती होती, एक षटकाखेरी सात धावा आणि दुसऱ्या डावामध्ये देखील एक ओव्हर सात धावा धावपळकावरती लागलेल्या आहेत. अजूनही दोन्ही संघांचं पारड समतोल आहे, जड आहे. आता 12 बॉल 28 धावांची आवश्यकता, प्रति षटकामागे 14 धावा ठोकायच्या आहेत यंगस्टार क्रोशी झांझवड टीम. आजचे पत्तो में एक जिंदगी में जब सिक्का चलता है तो दुनिया दोस्तों सलाम करती है. या मॅच मध्ये कोणता सिक्का चालेल, कारण का नाण्याच्या बाजू ह्या दोन्ही सारख्या असतात आणि समांतर असतात, परंतु आता या मॅच मध्ये फायनलच्या मॅच मध्ये कोणाचं नाणं आता खणखणीत वाजेल. होतोय बॉलर तयार. ओहो आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळलाय, बॉल चालला इथे डीप मिड विकेट मध्ये सी कॉर्नरला, तोपर्यंत एकच सिंगल मिळते आणि दुसऱ्या धाव्याचा देखील प्रयत्न सहज केलाय आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केल्या. थोडीशी मिसस्टँडिंग आणि मिसफिल्डिंग मी म्हणेन. अगदी बरोबर आहे, मिस फिल्डिंगचा दुजोर आपल्याला पाहायला मिळालाय. धावा धाव चांगली पाहायला मिळाले आणि 2 धावा धावपळकावरती अंकित केले. परंतु असं म्हटलं जाताना आयुष्यात सगळं हरला तरी चालेल, परंतु हिम्मत कधीच हरू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते. ज्याच्यामध्ये हिम्मत त्यालाच किंमत. कार्पेट एक बॉल एक सर तर नक्कीच घेतली, दुसऱ्या धावा दुसऱ्या रन साठी गेलेत. निखिल होते थोडेसे पंबल झालेत, थोडेसे गुडबुडलेत, थोडेसे बुडबुडलेत आणि तिथून मात्र 2 धावा सहज इथे कंप्लीट केल्यात. 11 धावा स्कोरकार्ड वरती आहे. मॅच जबरदस्त होत चालली आहे. यंगस्टार कुरुशी झांझवड टीम सध्या फाइट करते संतोष अकबा जंगली 2 बॉलच्या पाठीमागे. जरूर इथे 4 धावा दिल्यात, 35 धावांचं लक्ष आहे. मॅच जबरदस्त होत चालली आहे आणि फटका जबरदस्त आहे. हा बॉल चालला इथे हाय अँड हँडसम, व्हाट अ व्हाट अ व्हाट अ होणा मेहुणा कॅच. काय कॅश पकडले, ज्या पद्धतीने आकाश जाधवने कॅश पकडले ना, ज्या प्रकारे सूर्यकुमार यादवची आम्हाला आठवण झाली, अशाच प्रकारचा त्यांनी मिलरचा कॅश पकडला होता आणि त्यानंतर करोडो प्रेक्षकांची मात्र मन त्यांनी जिंकली होती याही मॅच मध्ये. आणि फायनलच्याच मॅच मध्ये आकाश जाधवने मात्र अप्रतिम कॅश पकडलाय आणि पुन्हा एकदा जबरदस्त ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. खरं तर तुषारजी आज कोण मॅक्सवेल आहे, आज कोण सूर्यकुमार आहे, आज कोण मिलर आहे, कोण किलर आहे? खरं तर स्पर्धेला 4 चांद हे प्रत्येक जण लावतायत. अगदी बरोबर आहे, प्रत्येक जण एफर्ट देतोय आम्हाला इथून काहीतरी घेऊन जायचं आहे. आणि प्रत्येक संघ प्रत्येक टुर्नामेंट मध्ये ना जिंकण्याच्या आशेने येत असतो, कोणाला इथे हार मान्य नाही, कारण प्रत्येक जण 100% देत असतो आणि आम्हाला इथून एखादी ट्रॉफी आमच्या गावामध्ये घेऊन जायचंय हाच त्यांचा प्रयत्न असतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर शिंदे यंगस्टार कृषी टीमच्या माध्यमातून बिलॉन करत असतो. मयूर शिंदे बॅटिंग साठी आलेले आहेत. एका बाजूला विशाल जाधव आपण पाहतोय, बॅकफुट वरती येऊन स्पंज केला, एक सिंगल मध्ये डिफेन्स कव्हर मध्ये बॉल चाललाय, थोडीशी बंबल, बॉल थांबलाय पाण्यामध्ये, बॉल अडवलाय, तोपर्यंत 2 धावा इथे सहज कंप्लीट केल्या जातील. बरे बरे तुफान असे जे लडकर होते हे पार, जो करते है कोशिश, जो करते है मेहनत, उनके कभी नहीं होती हार. चिट्टी एक एक तिनका लाती है, बनता है घोसला, ना हो थकती हो ना रुकती ना हारे हौसला, मुल हर मुश्किल में होती है लड़ने के लिए तैयार, जो करते है मेहनत, जो करते है कोशिश, उनकी कभी नहीं होती हार. इथे हार कोणी मानायला तयार नाही आहे. अगदी बरोबर आहे, झिजल्याशिवाय तुम्हाला चमकता येणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये झिजावं लागेल चमकायचं असेल तर. मयूर शिंदे ओहो अंदाधुंदी फायरिंग, अंदाधुंदी फायरिंग पाहायला मिळतीये. बंदुकेमध्ये गोळ्या नाहीये, फुस 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 सध्या इथे आवाज देखील होते आमच्यापर्यंत.
अगदी बरोबर आहे. आता समीकरण थोडस प्रेशर निर्माण करते यंग स्टार क्रोशी झांझवड टीम साठी, कारण 7 बॉल 22 धावांची आवश्यकता. 7 बॉल 22 धावा समीकरण आपण पाहतोय. मयूर शिंदे ताकद नाहीये फटक्या मध्ये आणि मिळेल ती फक्त एक रन्स. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धावपळकावरती आहेत आणि शेवट जर आपण पाहिलं तर 6 बॉलच्या पाठीमागे 21 धावांची आवश्यकता आहे. याही षटकामध्ये फक्त संतोष सकपाळ जंगले यांनी अवघ्या 7 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 7, आता 6 बॉल 21 धावांची आवश्यकता. तहान लागली असेल तर विहिरीजवळ तुम्हाला जावं लागेल, कारण का विहीर तुमच्या जवळ येणार नाहीये. आता जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर बॉल पाहूया, तुम्ही गोलंद दादाला पाहू नका, तुम्ही बॉलचा टप्पा पहा, त्या मिनिट मध्ये जा, त्या बॉलच्या रेंज पर्यंत जा आणि तशा पद्धतीने तुम्ही बॅटिंग करा. 6 बॉल जिंकण्यासाठी आवश्यकता आहे या मॅच मध्ये. आता किती पाहिजे? 21 धावा. मॅक्सवेल बॅटिंग साठी तयार आहे गोलंदाज आकाश जाधव. पहिला बॉल पंचांचा इशारा, वल्ले शाहरुख खानच्या स्टाईलने सांगितलं महुना. वाईट बॉल आलेला आहे आणि कुठेतरी संध्याकाळच्या सत्रामध्ये पंच कवायत करतायत. आता 6 बॉल 20 धावांची आवश्यकता. 6 बॉल 20 धावा गोलंदाजा की फलंदाज काय या मॅच मध्ये रंगेल? षटकार चौकारांची आतिषबाजी हवी आहे. फटका अफलातून होता, आकाशाला गवस निघालणारा हा फटका. धावा मिळाले त्या 6. आकाश जाधव मॅक्सवेलच्या बॅट मधून आला आहे लाजवाब स्ट्रोक. उगवत्या सूर्याचे किंवा पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नाही. सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कामे करावी लागतात, त्याच वेळेला प्रगती होते. आणि विशाल जाधव मॅक्सवेलने ठोकलाय षटकार आणि मॅच मध्ये आणखीन रंग भरलेले आहेत. लाईन से भटके तो पडेंगे फटके. पहिला बॉल आपण पाहिलं व्हाईट आला होता आणि आता सुरुवात केली आहे. आणखीन एक उचललाय जवळजवळ बराच काळ बॉल हवेमध्ये निखिल आहे. इथे काय घडलंय, इथे काय बिघडलंय? पकडो कॅच, जितो मॅच, छोडो कॅच, हाडो मॅच, टॉप्ट कॅच, विन द मॅच. सी फॉर क्रिकेट, टी फॉर टॅलेंट, ए फॉर अटॅक. क्रिकेट मध्ये तुम्हाला टॅलेंट दाखवावा लागतो, क्रिकेट मध्ये तुम्हाला अटॅक करावा लागतो. लागलंय का नाही लागलं यार? आज लागणार नाहीये, कारण काय चॅम्पियन ट्रॉफी आमच्या नावावरती करायचं आहे आणि याच उद्देशानं प्रत्येक जण धडपड करतोय, प्रत्येक जण तळमळ करतोय, प्रत्येक जण जिद्द दाखवतोय, प्रत्येक जण मेहनत करतोय. अगदी बरोबर आहे. आणि जरी खेळाडूला लागला असेल ना तरी तो नाहीच बोलणार आहे, कारण कुशल मोमेंट वरती मॅच तयार होतोय. अडवा बॅटनं खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पाहू शकाल तुम्ही व्हेरिएशन ठेवलंय. चेंज ऑफ द पेस, पाठीमागे टप्पा टाकलाय, बॉल चालही ते टकटक आणि .com देखील येतो प्रत्येकाच्या आयडी वरती. आता 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही जिवंत आहे. जहा प्रयत्न की उंचाई अधिक होते वहा नसीब को भी झुकना पडता है मेरे दोस्तो. प्रयत्न करत राहा, एक दिवस विजय तुमचा असेल. आता 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. 3 बॉल 12 धावा 3 च समीकरण आले मैदानामध्ये. हा अस्तंच्या बाहेर आहे. धडपण, दबाव, दहशत. या मॅच मध्ये काय होईल, मॅच मध्ये काय बिघडेल, मॅच मध्ये मजा येते. मंजिल मिले ना मिले हा तो मुकद्दर की बात है, हम कोशिश ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न प्रत्येकाला करावे लागतात, प्रत्येक जण प्रयत्न करतोय, गोलंदाज तयार होतोय. हा बॉल चांगलाय, हा टप्पा चांगलाय, अगदी जवळून जातोय. परफ्यूम डिलिव्हरी. कोई तुम्हें तब तक नहीं हरा सकता जब तक तुम खुद से ना हार जाओ. मैदानाच्या आतमध्ये आता 2 बॉल 12 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन आहे. एखादा मोठा प्रहार. 2-11 समीकरण. 2 बॉल 11 धावांचं समीकरण इथे टेपलं गेलंय. विशाल हिरो बनण्याची संधी आहे. हो, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल थोडासा टॉपेज घेतलाय. कॅचची नामी संधी होती आणि मॅच पूर्णपणे फसला गेलाय. आता मॅच पूर्णपणे एकतर्फा होऊ शकतो, परंतु हा एक बॉल काढायचा आहे आणि हा एक बॉल जर न गेला तर कदाचित चित्र विचित्र होऊ शकत. आतापर्यंत जो संघ प्रयत्नवादी होता त्यांना आता नशीबवादी व्हावं लागेल, कारण या मॅच मधून हवा निघून गेले. एखादा खराब बॉल आणि खराब बॉल वरती मोठा प्रहार, मॅच जिवंत होऊ शकतो. बरोबर आहे. एखादा फुगा फुटला, हवा निघून गेली, एखादा टायर फुटला, हवा निघून गेली, तशी मॅच ची हवा निघून गेली, परंतु ही मॅच भरू शकतो हवा. नाहीये विकास कदम,
वाकी यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आणि या जबरदस्त अफलातून कामगिरी केली आहे. जोलाई इलेव्हन कुमटे खेळ यु सी सी गावडोशी टीम. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. आज की शाम है कुमटे टीम के नाम. आज की शाम है गावडोशी टीम के नाम. या टीम साठी एकदा जोरदार टाया होऊन जाऊ. मित्रांनो संघर्ष केला, संघर्ष केला पण लढला, रडला नाही, लढलेत प्रत्येक जण. आणि या के एस के महाबलेश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व क्रमांक 4 वरती सुरेख अक्षणी नाव कोरलं गेलंय. थँक्यू सो मच.